Hello friends, today we are going to perform the practical number 5 and 6, dismantle and assemble of hermetically sealed compressor. So we have to take one hermetically sealed compressor of capacity of 0.5 tons which is under maintenance. As we have studied, hermetical sealed compressor is having the two parts, one is bottom cell and another one is what? Top cell, where both the cells are joined. You have to cut this with the help of hacksaw or laser cutting machine. As the body is made up of steel, body steels asalyamule hard asto ani to hacksaw cha sahayane cut karun gya ani use the hammer, hacksaw, cutters, screwdriver and gently remove the top cover of the hermetically sealed compressor. वरचं कवर काढल्यानंतर तुम्हाला आतमध्ये कॉम्प्रेसर दिसेल. त्यानंतर कॉम्प्रेसरचं जो डिस्चार्ज पाईप आहे, कॉम्प्रेस केल्यानंतर जे वेपर्स कंडेन्सरला जातात ते पाईप काढून घ्या. त्यानंतर मोटर हे हँगिंगमध्ये स्प्रिंगवर ठेवलेलं असतं, हँग असतो, सो दॅट द व्हायब्रेशन्स आर टू बी ॲब्सॉर्ब. म्हणून अलगद मोटर तुमचं कॉम्प्रेसर वर उचलून घ्या. हार्मेटिकली सील्ड कॉम्प्रेसर म्हणजेच काय? मोटर अँड कॉम्प्रेसर आर सील्ड इन सिंगल केसिंग, एकाच केसिंगमध्ये सील केलेलं असतं. मग इलेक्ट्रिकल कनेक्शन्स काढून घ्या. तुमचा जो हार्मेटिकली सील्ड कॉम्प्रेसर आहे त्याला तीन पाईप असतात, एक इनलेट, एक सक्शन आणि एक डिस्चार्ज पोर्ट आणि एक इलेक्ट्रिकल कनेक्शन्स. इलेक्ट्रिकल कनेक्शन्स काढून मोटर आणि कॉम्प्रेसर असेंब्ली बाजूला काढून घ्या. तुम्हाला खाली काय दिसतो आता? खालचा बॉटम सेल आहे, त्यामध्ये कूलिंगसाठी ऑइल ठेवलेलं आहे. दीज आर दी स्प्रिंग्स, हे स्प्रिंग्स आहेत ज्याच्यावर तुमचा कॉम्प्रेसर बसलेला असतो. सो ड्यू टू दी स्प्रिंग, वॉट एवर द व्हायब्रेशन्स आर टू बी डॅम्प्ड अँड नॉईज इज वॉट रिड्यूस्ड. ते स्प्रिंग काढून बाजूला ठेवा. मग आता तुम्ही सिलिंडर हेड जी आहे कॉम्प्रेसरचा कॅप, जिथं आपण वॉल असेंब्ली असतो, तो कॅप स्पॅनरच्या सहाय्यानं काढून घ्या. दिस इज अ रिंग स्पॅनर. विथ द हेल्प ऑफ रिंग स्पॅनर वी हॅव टू रिमूव द कॅप ऑफ द सिलिंडर हेड. त्याच्याखाली तुम्हाला वॉल प्लेट असेल, वॉल्स असतील. इथं याच्यामध्ये हर्मेटिकली सील्ड कॉम्प्रेसरमध्ये रीड वॉल असतात. रीड वॉलमध्ये दोन असतात, सक्शन रीड वॉल अँड डिस्चार्ज रीड वॉल. आता हे कॅप आहे, त्याच्या खाली बघा रीड वॉल आहे. हा मफलर आहे पांढरा जो दिसतो. ते जेव्हा कॉम्प्रेसरचं सक्शन आणि कॉम्प्रेशन होत असतं त्यामुळं पल्सेशन तयार होतात, सो नॉईज डॅम्प करण्यासाठी त्या मफलरचा वापर केला जातो. आता मोटरला बाजूला काढण्यासाठी तुम्ही मोटरचे जे चार स्क्रू आहेत ते स्क्रू ओपन करून घ्या. त्यानंतर मोटर इज हॅविंग द टू पार्ट्स, स्टेटर अँड रोटर. मग आता तुम्हाला रोटरला, रोटरच्या एंडलाच कनेक्टिंग रॉड ऑफसेट करून कनेक्टिंग रॉड केलेलं आहे. आता तुम्ही हे स्टेटर वेगळं केलेलं आहे. स्टेटर इज हॅविंग द वाइंडिंग आणि हा तुमचा रोटर आहे. सो रोटरच्याच शाफ्टला तुम्हाला पुढे कनेक्टिंग रॉड जोडलेलं आहे. रोटरच्या शाफ्टलाच ऑफसेट करून इट इज ॲक्ट ॲज अ क्रँकशाफ्ट ऑल्सो. आर यू गेटिंग? तुम्हाला या साईडला काय दिसेल? सो यू कॅन सी हिअर रोटर. हा झाला तुमचा डिसमेंटलिंग ऑफ द कॉम्प्रेसर. आता जेव्हा तुम्हाला असेंबल करायचं आहे कॉम्प्रेसर, अगेन यू हॅव टू रिपीट द प्रोसिजर. तुमचं रोटरवर मोटर बसवून घ्या, मग चारही बोल्ट टाईट करून रोटर फ्रीली फिरतो का नाही स्टेटरमध्ये ते चेक करा. त्यानंतर जे रीड वॉल्स आहेत तिथं काही करोजन वगैरे झाला असेल तर ते क्लीन करा. हा वॉल प्लेट आहे वरचा. त्यानंतर हे रीड्स आहेत, वॉल प्लेट लावा. मध्ये रीड प्लेट्स लावले, त्यानंतर वॉल प्लेट. ते सिलेंडर ब्लॉकवर
फिक्स करा, सिलेंडर ब्लॉक है, आतमध्ये पिस्टन है आणि त्यावर वॉल प्लेट बसवून घ्या। सो विथ द हेल्प ऑफ स्क्रू यू हॅव टू फिक्स द वॉल प्लेट, यालाच आपण सगळं कंबाईन सिलेंडर हेड म्हणू शकतो। आणि त्याच्या खाली जे आहे ते सिलेंडर ब्लॉक ज्यामध्ये पिस्टन आहे, पिस्टन वर खाली झाले की खाली गेले की सक्शन होतो आणि वेपरसार सकड जेव्हा तो टी डी सीला मूव होईल, बी डी सी टू टी डी सी, तेव्हा वेपर्स कॉम्प्रेस होईल आणि तुमचा सक्शन रेडवॉल क्लोज असतो आणि डिस्चार्ज रेडवॉल ओपन होतं आणि हाय प्रेशर वेपर्स आर डिस्चार्ज टू दी कंडेन्सर। सो आता स्प्रिंग लावून घ्या खाली ज्याच्यावर आपण ते माउंट करणार आहे कॉम्प्रेसर। सो दीज आर दी स्प्रिंग ऑन विच युअर कॉम्प्रेसर इज वॉट रेस्ट, सो दॅट खाली तुम्हाला असं स्प्रिंगवर तो रेस्ट होतो, त्यामुळे त्याचे व्हायब्रेशन्स किंवा बॉडीला तुम्हाला ट्रान्सफर होणार नाही आणि आवाज येणार नाही। जे इलेक्ट्रिकलचं कनेक्शन आहे ते कनेक्शन करून घ्या प्लेटला, इलेक्शन कनेक्शनचा जो पॉईंट असतो तो पण सील केलेला असतो, सो दॅट देअर शुड नॉट बी अन एनी रेफ्रिजरंट लिकेज, तिथून पण कुठल्याही प्रकारचा रेफ्रिजरंट लिकेज असता कामा नये। सो असेंबल अँड डिसमेंटलिंग, डिसमेंटलिंग कधी करतो आपण, जेव्हा काही प्रॉब्लेम असेल, कॉम्प्रेसरमध्ये आवाज येतो, कूलिंग देत नाही, त्यावेळेस प्रेशर पाहिजे तेवढं बिल्टअप होत नाही, मग त्यावेळेस तुम्ही डिसमेंटल करा, काय मोटर जळाला असेल तर वाइंडिंग त्याला रिपेअर करा अँड देन अगेन वॉल प्लेट्स वगैरे क्लीन करा अँड अगेन असेंबल ऑल दी पार्ट्स इन सिक्वेन्स। आता आपण जे डिस्चार्ज पाईप आहे, आता या कॉम्प्रेसरला आपण हे क्लोज्ड असतो, मग ह्याला सक्शन पाईप कुठलं आणि डिस्चार्ज पाईप कुठलं हे कसं ओळखायचं? जो सक्शन असतो तो मोठा असतं पाईप, कारण प्रेशर तिथं कमी असतो, आणि जो डिस्चार्ज असतं ती पाईप काय कसं असते, कॉम्प्रेसरची डिस्चार्ज ट्यूब जी आहे इट इज हॅविंग अ स्मॉल डायमीटर अँड सक्शन ट्यूब इज हॅविंग अ लार्ज डायमीटर। फ्रॉम द डायमीटर ऑफ द ट्यूब्स जे दे दोन ट्यूब आहेत तुमच्या कॉम्प्रेसरला, एक सक्शन आणि डिस्चार्ज, तुम्ही डिपेंडिंग अपॉन द डायमीटर यू मे आयडेंटिफाय। आता वरचं टॉप सेल त्याला बसवून घ्या आणि त्याला वेल्ड करा, अशा प्रकारे असेंबल अँड डिसमेंटल ऑफ कॉम्प्रेसर इज डन। यू हॅव टू राईट द एक्सपोनंट नंबर 5 ॲज डिसमेंटलिंग ऑफ कॉम्प्रेसर अँड एक्सपोनंट नंबर 6 ॲज असेंबल ऑफ कॉम्प्रेसर। ओके, थँक्यू।